सध्या सोशल मीडियावर बेलापूर येथील एक भयानक घटना खूप जास्त व्हायरल होत आहे. ही घटना बेलापूरमधील विवाहित अक्षदा कुणाल मात्रे हिचा सीडफाटा येथील घोळ गणपती मंदिरातील 3 पुजाऱ्यांनी चहामध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर त्या महिलेला शुद्धी आली व तिच्या डोक्यावर दगडाचा वार करून तिचा गळाफास करून तिची हत्या सुद्धा करण्यात आली व पीडित महिलेचे मृतदेह हे पडसाद दिल्ली पर्यंत येऊन पोहोचले होते. या सगळ्या प्रकरणावर पीडित महिलेच्या कुटुंबियांना भेटून रविवारी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाचा उलगडा करत असे कळले की पीडित महिलेला तिच्या सासरच्यांनी मानसिक त्रास व हुंडा मागून तिला चढले होते आणि त्यामुळे अक्षता ही आपल्या माहेरी आपल्या मुलासोबत गेली होती. मात्र तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी तिच्या नवऱ्याने त्या मुलाला बळजबरी करून हिसकावून टाकले. या सगळ्या प्रकरणी असे स्पष्ट केले जात आहेत की पीडित महिलेच्या सासरच्या कुटुंबाची सखोल अशी चौकशी केली जावी. यामध्ये पोलीस प्रशासन किंवा सरकारने कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा केला तर काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल असे सुद्धा जाहीर केले जात आहे. अक्षदा मात्रे हिच्या प्रकरणावर महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या सरचिटणीस उज्ज्वला सावडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रणित सेलार व नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बनतोडे तसेच भीमराव भोसले हे सुद्धा सहानुभूती देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हल्ली पीडित महिला अक्षदा कुणाल मात्रे हिचा हत्याचा हा प्रकरण खूप जास्त व्हायरल होत आहे व या सगळ्या प्रकरणावर पोलीस प्रशासन सखोल अशी तपासणी सुद्धा करीत आहे आणि लवकरच अक्षदा कुणाल मात्रे हिला न्याय मिळून देऊ अशी पण आश्वासने केली जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणावर काय वाटते? तुम्ही पण तुमचे मत कमेंट्स करून नक्की सांगा. व असे नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.